काही मतदारसंघ असे असतात जिथं वर्ष महिने आठवडेच नाही तर प्रत्येक दिवस जणू निवडणुकीचा आणि राजकारणाचाच असतो गावातल्या पारापासून ते शहरातल्या चौकांपर्यंत राजकारणाचे गॉसिप्स सतत सुरू असतात इथले नेतेही असेच भन्नाट असतात लोकांमध्ये असतात चर्चेत असतात असाच एक मतदारसंघ आहे उस्मानाबाद अर्थात आता ज्या जिल्ह्याचं नाव बदललं आहे तो धाराशिव लोकसभा मतदारसंघ ग्रामपंचायत इलेक्शन असो किंवा झडपी पंचायत समिती असो की मार्केट कमिटी किंवा विधानसभा किंवा आता येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका सगळ्या इलेक्शनवर इथली लोक मोकार इंटरेस्ट घेऊन असतात बोलतात आणि आपले अंदाज बांधतात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात विस्तार असलेला हा लोकसभा मतदारसंघ एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे लोकसभेसाठी कधी काळी काँग्रेसचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ मात्र एकोणीसशे नव्याण्णवपासून केवळ एक वेळचा अपवाद वगळता इथं शिवसेनेनं जो कब्जा केला आहे तो आजवर कायम आहे युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेला सुटत असल्यानं भाजपला अजून तरी हा मतदारसंघ वाट्याला आलेला नाही त्यामुळं आता भाजपनं इथं आपली ताकद जोरात लावली आहे पक्षांमधील फुटाफुट आणि सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर इथलं गणित देखील बदललेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्या निष्ठेचं फळ मिळणार की भाजपसोबत गेलेल्या राणा जगजित सिंग पाटलांच्या रूपानं भाजपला पहिल्यांदा या मतदारसंघातून खासदार मिळणार यासह अनेक गणितं धाराशिव मतदारसंघामध्ये गुंतलेली आहेत हे गणित नेमकं काय आहे हेच आपण राजकीय सामाजिक अंगानं पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातले चार म्हणजेच धाराशिव परांडा तुळजापूर उमरगा तर लातूर जिल्ह्यातील औसा आणि इकडं सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत धाराशिव म्हणजे पूर्वीचा उस्मानाबाद हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे हैदराबादचे है सातवे निजाम मीर उस्मान अली खानच्या काळात या शहराला उस्मानाबाद हे नाव देण्यात आलं होतं मात्र अलीकडंच फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये या शहराचं आणि जिल्ह्याचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय सरकारनं घेतला हा जिल्हा तसं पाहिलं तर बालाघाटच्या जोंगर रंगांनी वेढलेला आहे त्यामुळं इथलं हवामान जे आहे ते कोरडंच असल्याचं चित्र असतं ज्वारी सूर्यपूर हायब्रीड तूर ऊस कापूस गहू आणि हरभरा ही इथली मुख्य पिकं उस्मानाबाद जिल्हा हा शेळ्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे पाण्याचा प्रॉब्लेम जरी इथला असला तरी इथला शेती हाच मुख्य व्यवसाय आहे शेतीच्या अनेक समस्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहन कराव्या लागतात सोबतच बेरोजगारीचा प्रश्नसुद्धा मोठा आहे उद्योगाचा मनावा तसा विस्तार या मतदारसंघामध्ये झालेला नाही मनावी तशी डेव्हलप न झालेली एम आय डी सी रोजगार नसल्यानं इथली बरीच मंडळी पुणे मुंबईला कामानिमित्त स्थलांतरित झाली आहे महामार्गाचं जाळं जिल्ह्यातून जात असूनही म्हणावा असा विकास इथं झालेला नाही अशी इथल्या लोकांची ओरड आहे असं असलं तरी लोक प्रत्येक निवडणुकीला गांभीर्यानं घेतात कुलदैवत असलेलं आई तुळजाभवानीचं मंदिर याच जिल्ह्यात आहे शिवाय येरमाळ्याचं येडेश्वरीचं मंदिर येडशीतलं रामलिंगांचं मंदिर हातलाई देवीचं मंदिर अंदूरमधलं खंडोबाचं मंदिर तेरमध्ये असलेलं गोरोबा काकांचं मंदिर इकडं बार्शीमध्ये आलं तर भगवंताचं मंदिर ही इथली प्रसिद्ध देवस्थान आहेत सोबतच हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी रहमतुल्ला अलय दर्गा गडपाटी अशी भाविक भक्तांसाठी अनेक मंदिरं दर्गा किंवा विविध धार्मिक स्थळांमुळं इथं भाविकांची गर्दी नेहमीच फुलून गेलेली असते नळदुर्ग परांड्याचे किल्ले शिवरायांच्या इतिहासाची साक्षी देतात शिवाय शहराशेजारी असलेल्या लेण्या देखील चर्चित आहेत अर्थातच या सर्व ठिकाणाच्या व्यवस्थेबद्दल नागरिकांच्या तक्रारीसुद्धा असतात असो हा इतिहास सांगण्याचं कारण हेच की इथलं सगळं राजकारण कुठे ना कुठे या सर्व गोष्टींच्या भोवताली फिरत असतं धाराशिव लोकसभा मतदारसंघानं एकोणीसशे नव्याण्णवपासून एका खासदाराला दुसऱ्यांदा कधीच संधी दिलेली नाही त्याआधी मात्र अरविंद कांबळे चार वेळा तुळशीराम पाटील तीन वेळा शिवाजी कांबळे दोन वेळा इथून खासदार झालेले आहेत त्यानंतर सदाशिव शृंगारे मारोतराव सावंत कल्पना नरहिरे पद्मसिंग पाटील रवींद्र गायकवाड आणि आताचे खासदार जे आहेत ओमराजे निंबाळकर यांना एक एक वेळा या मतदारसंघानं लोकसभेत पाठवले दोन हजार नऊ पर्यंत आरक्षित असलेला हा मतदारसंघ आता खुला झाला आहे मात्र त्याआधी नव्याण्णवपासून इथं शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना पाहायला मिळतोय मात्र आता हे दोन्ही पक्ष फुटलेत शिवसेनेकडून निवडून आलेले ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंशी निष्ठा कायम ठेवली आहे तर ओमराजेंकडून पराभूत झाल्यानंतर पवारांचे तेव्हाचे खास असलेले राणा सिंग पाटील यांनी मात्र भाजपची वाट धरली आणि ते आमदार झाले ओमराजे आणि राणा जगजित सिंग यांच्यातच इथं खरी रायवलरी आहे असं असलं तरी अद्याप राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं या जागेवरचा हक्क सोडलेला नाही त्यामुळं इथं तिकीट कुणाला मिळेल हा सवाल अजून सुटलेला नाही मात्र इथल्या विश्लेषकांच्या मते मुख्य लढत ही विरुद्ध राणा अशीच पाहायला मिळेल असं सांगितलं जाते आहे धाराशिव मतदारसंघामध्ये विधानसभा निहाय बलाबल जर आपण बघितलं तर औसा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार हे आमदार आहेत फडणवीसांचे पी ए राहिलेले पवार यांची ताकद इथं दिसून आली आहे पवारांनी बसवराज पाटलांचा पराभव करत विधानसभा गाठली होती मात्र आता बसवराज पाटील खुद्द दा भाजपमध्ये दाखल झालेत त्यामुळं त्यांचीही इथून मोठी ताकद आहे जी आता भाजपच्या लो लोकसभेचा जो उमेदवार आहे त्याला मिळणार आहे इथं ठाकरे गटाचे दिनकर माने आहेत त्यांचीसुद्धा ताकद दिसून येते दुसरा मतदारसंघ आहे उमरगा जिथून ज्ञानराज चौगुले हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत शिवाय माजी खासदार राहिलेले रवींद्र गायकवाड यांचीसुद्धा इथं ताकद आहे ते देखील शिंदेंच्या सोबत आहेत त्यामुळं उमरग्यातून मतं खेचणं हे ओमराजेंसाठी आव्हान असणार आहे इकडं तुळजापूरमध्ये खुद्द राणा सिंग पाटील आमदार आहेत त्यामुळे अर्थातच त्यांची तिथं ताकद जास्त आहे महायुतीकडून सध्या त्या हो तरी त्यांचं नाव चर्चेत आहे त्यामुळे इथं केलेल्या कामांचा त्यांना फायदा होऊ शकतो असं असलं तरी ओमराजेंनी देखील तुळजापूरमध्ये आपला जनसंपर्क चांगला ठेवलेला आहे शिवाय इथून काँग्रेसची सुद्धा ओमराजेंना मदत होऊ शकते धाराशिव कळमचा जो मतदारसंघ आहे तिथून ओमराजेंचे खास दोस्त असलेले कैलास पाटील हे आमदार आहेत कैलास पाटलांचं धाराशिव कळम भागात चांगलंच वजन आहे धाराशिवमध्ये स्वतः राणा जगजित सिंगांची देखील चांगली छाप आहे इकडे परांडा विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री जे शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत तानाजी सावंत त्यांचा प्रभाव आहे असं असलं तरी इथं शरद पवारांच्या सोबत असलेले माजी आमदार राहुल मोटे यांचंसुद्धा चांगलंच वजन आहे आता राहिला बार्शी विधानसभा मतदारसंघ जो सोलापूर जिल्ह्यात आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बार्शीमधून अपक्ष आमदार आहेत राजेंद्र राऊत ज्यांनी भाजपला आपला पाठिंबा दिला आहे कधीकालचे कट्टर शिवसैनिक असलेले राऊत आता फडणवीसांचे खास झाले आहेत त्यांचं अर्थातच या मतदारसंघामध्ये वजन आहेत दुसरीकडं माजी मंत्री राहिलेले दिलीप सोपल जे कधी कालचे शरद पवारांचे निष्ठावान होते ते सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत सोपलांचाही या मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे असं म्हटलं जातं की बारशीचा लीड ज्याच्याकडे आहे तोच धाराशिवचा खासदार होतो ओमराजेंनी आपला वावर मागच्या खासदारांच्या तुलनेत बारशीकडे जास्त ठेवला आहे तसं पाहिलं तर त्यांचे राऊत आणि सोपल या दोघांशीही चांगले संबंध आहेत मात्र युती धर्म म्हणून राऊत युतीच्या उमेदवाराला मदत करतात की ओमराजेंना यावर इथला लीड ठरणार आहे अर्थातच फडणवीस सांगतील त्यालाच मदत असं त्यांचं धोरण असेल असं इथले अभ्यासक सांगतात दिलीप सोप्लांची एक गट्टा मतं आपल्या मागं वळवणं हे ओमराजेंचं इथलं मुख्य काम असणार आहे शिवसेनेची म्हणजे शिंदे गटाची देखील या मतदारसंघामध्ये काही मतं आहेत इथले स्थानिक नेते भाऊसाहेब आंधळकर यांचा पाठिंबा इथून कोण मिळवत आहे हे देखील महत्त्वाचं असणार आहे आता मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ओमराजेंनी राणांचा सव्वा लाखाच्या अंतरानं पराभव केला होता वंचितनं जवळपास एक लाख मतं इथं घेतली होती अर्जुन सरगर हे तेव्हाचे उमेदवार होते यंदा अजून तरी वंचितची भूमिका इथं स्पष्ट झालेली नाही वंचित जर मवियासोबत राहिली तर निश्चितच त्याचा फायदा हा ओमराजेंना होणार आहे त्यामुळं इथं वंचितचा फॅक्टरसुद्धा महत्त्वाचा मानला जातो आहे ओमराजे आणि राणा नात्यानं भाऊ मात्र दोघांमधला वाद विकोपाला गेलाय जो अनेकदा जाहीर मंचावर सुद्धा दिसून आला आहे धाराशिव मतदारसंघामध्ये तसं तर मुख्य लढत ही याच दोघांमध्ये होईल असं चित्र जवळपास निश्चित आहे असं असलं तरी भाजपकडून इथून राणांसोबतच माजी सनदी अधिकारी राहिलेले प्रवीणसिंग परदेशी आणि भाजपचे नेते सुजितसिंग ठाकूर यांचंही नाव चर्चेत आहे इथं महायुतीमधला वाद हा मोठा चर्चेचा विषय आहे कारण शिंदेंचे शिलेदार असलेले मंत्री तानाजी सावंत यांनी ही जागा शिवसेनेची असून शिवसेनाच लढणार आहे असा दावा अनेकदा केलाय त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे भावी खासदार असलेले बोर्डसुद्धा या मतदारसंघामध्ये लागलेले आहेत तेरणा कारखाना सावंतांनी चालवायला घेतला आहे त्याचे जवळपास अठ्ठावीस हजार सभासद आहेत ज्याच्याकडे हा कारखाना असतो त्याचीच सत्ता असते असं देखील या मतदारसंघामध्ये बोललं जातं त्यामुळं भाजपला ही जागा युतीमध्ये स्वतःकडे आणणं आणि सावंतांची ताकद त्या उमेदवाराच्या मागं उभं करणं हे मोठं आव्हान असणार आहे दुसरीकडे आता युतीमध्ये गेलेले अजितदादांचे शिलेदार सुरेशदाजी बिराजदार हे सुद्धा ही लोकसभा लढायला इच्छुक आहेत त्यांनी स्वतःच आपल्या नावाची घोषणा केली होती त्यामुळं युतीतले तिन्ही महत्त्वाचे पक्ष इथं ही लोकसभा मिळवण्यासाठी रेसमध्ये असल्याचं दिसून येतंय आहे त्यामुळं अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर इथं असणार आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सध्या तरी ओमराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे शरद पवार गटाचाही ओमराजेंना पाठिंबा असल्याचं कळतंय काँग्रेसची ही ताकद ओमराजेंच्या ओम मागे राहील असं चित्र आहे अर्थात जागा वाटप अजून ठरलेलं नाही त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुती एकत्रितपणे जर निवडणुका लढले तरची ही गणितं आहेत काही कारणांनी युती किंवा आघाडी जर झाली नाही तर मात्र सर्वच पक्ष आपापल्या परीनं या मतदारसंघामध्ये जोर लावतील असं देखील बोललं जात आहे असं असलं तरी आधी सांगितल्याप्रमाणे इथली मुख्य लढत जी आहे ती सध्या तरी ओमराजे आणि राणांमध्येच होईल ज्याकडं जिल्ह्याचं लक्ष आहे प्रसिद्धी दांडगा जनसंपर्क आक्रमकता लोकांची अचूक नस पकडणं हा ओमराजेंचा मेन यू एस पी मानला जातो शिवाय महाविकास आघाडी म्हणून फाईट झाली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे प्रतींची जी सहानुभूती आहे तो फॅक्टर ओमराजेंसाठी अतिशय पोषक असणार आहे दुसरीकडं राणा जगजित सिंगसुद्धा आक्रमक नेते आहेत फडणवीसांसोबतच अजितदादा आणि एकनाथ शिंदेंची ताकद एकत्रितपणे जर राणांना मिळाली तर ही फाईट नक्कीच टफ असेल यात वाद नाही अर्थातच यामध्ये आम्ही सर्वांगानं या मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र काही मुद्दे आणि शक्यता यामध्ये राहिल्या जाऊ शकतात असं काही असेल तर त्या सूचना आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा गणित लोकसभेचं सा या कार्यक्रमाच्या अंतर्गत अन्य महत्त्वाच्या मतदारसंघाचा जो आढावा आम्ही घेतला आहे तो तकच्या यूट्यूब चॅनलवर आहे तो आपण पाहू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पाहून आम्हाला नक्की प्रतिक्रिया कळवा धन्यवाद